महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला बळी मुंबईत गेलाय, तर राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 42 वर गेली आहे. सध्या राज्यात कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून वाचण्यासाठी सरकारनं काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेत आणि त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महत्वपूर्ण निर्णय जाहीर केलेत. आता आपण पाहूयात कोरोनाबाबत सरकारनं घेतलेले काही महत्वाचे 10 निर्णय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा करून निर्णय घेतल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आधी शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली होती, मात्र आता राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, अंगणवाड्या यांना सुट्टी देण्यात आली आहे. तसंच परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्यात. शिक्षक आणि प्राध्यापकांनाही घरातूनच काम करण्याचे निर्देश देण्यात आले. कोरोनाच्या उपाययोजनांसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना तातडीनं प्रत्येकी 15 आणि 10 कोटी, तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. सर्व विभागांना 45 कोटींचा पहिला हप्ता देणार असल्याचं सरकारनं सांगितलंय. केंद्र सरकारनं कोरोनाबाधित 7 देशांचा प्रवास करून आलेल्यांना सक्तीचं क्वारंटाईन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यात आता राज्य सरकारनं दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेचाही समावेश केलाय. त्यामुळे या देशातून आलेल्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं जिल्हा प्रशासनाला काही विशेष अधिकार देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार जिल्हा प्रशासनाला आता व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणांची आवश्यकता भासल्यास स्थानिक बाजारातून खर्च करता येणार आहे. शासकीय कामकाजासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारनं ईमेलच्या माध्यमातून तक्रारी अर्ज पाठवण्याचं आवाहन केलंय. तसंच जिल्हा प्रशासनाला 7 दिवसात त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. जनजीवन सुरळीत राहण्यासाठी धर्मगुरू आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. राज्य सरकारनं राज्यातील मंदिरांच्या ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन केलंय. त्यानुसार शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूरसह अनेक मंदिरं बंद ठेवण्यात आली असून यात्रा जत्राही रद्द करण्यात आलेल्या आहेत. ज्यांना 100% घरी क्वारंटाईनच्या सूचना आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा, जेणेकरून अशा व्यक्ती समाजात वावरताना आढळल्यास त्यांची ओळख पटेल आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सुद्धा सूचना आहेत. तसंच क्वारंटाईन सुविधा असणाऱ्या ठिकाणी दूरचित्रवाणी, कॅरम बोर्ड, जेवण या सुविधा देण्याचे आदेश दिलेले आहेत. मंत्रालयात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. 17 मार्चपासून अभ्यंगतांना मंत्रालयात प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. राज्य सरकारचे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्वांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, तसंच भीती न बाळगता योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.